उद्योग पळवले तसं आमच्या महाराष्ट्रातून कर्नाटकाला गावं पळवतील, कारण आता निवडणूक तिकडची पण आलेली आहे. पण हे सगळं जे आपण बघतोय हे महाराष्ट्राचं खच्चीकरण, महाराष्ट्राचं इकॉनॉमिक आयसोलेशन व्हावं ह्या दृष्टिकोनातून सगळं चालू नाही आहे. अधिवेशनात त्याचा विरोध दिसेल का? आपण बघितलं असेल विरोध करण्याची वेळ तरी काय हवी. खरं तर हे ह्याच खोके सरकारने त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं, पदमुक्त केलं पाहिजे होतं. अजून कुठेही तशी प्रतिक्रिया एकासुद्धा मंत्र्याकडून आलेली नाही आहे. उलट ते वक्तव्य झाकावं म्हणून अजून वेगळी वक्तव्य ह्याच्यावर होत आहेत. कदाचित जे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य होतं ते ह्यांना वाचवण्यासाठी असेल. दुसरी बाजू अशी देखील असू शकते की जसं निवडणुकीच्या आधी गुजरातला उद्योग पळवले तसं आमच्या महाराष्ट्रातून कर्नाटकाला गावं पळवतील, कारण आता निवडणूक तिकडची पण आलेली आहे. पण हे सगळं जे आपण बघतोय हे महाराष्ट्राचं खच्चीकरण, महाराष्ट्राचं इकॉनॉमिक आयसोलेशन व्हावं ह्या दृष्टिकोनातून सगळं चालू. पण अधिवेशनात बैठक पार पडलेली आहे, येणारं अधिवेशन याच्यावर चर्चा झाली. आणि तेच होत असताना आपण बघत असेल की महाराष्ट्रात जे सुरू आहे सध्या स्थिती, हे घटनाबाहेर सरकार जसं न काम करता नुसतं रोज घोषणा करत आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली. काल देखील मी एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आणला, तो म्हणजे वेदांता फॉक्सकॉनला लिहिलेलं पत्र होतं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक घडामोडी आहेत जिथे शेतकऱ्यांना न मिळालेली मदत असेल, पीक विम्याचा विषय असेल, ह्याच्यावर आम्ही अर्थात चर्चा तर करतच होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चर्चा न करूनही महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर हे सगळ्या गोष्टी घडामोडी होत आहेत. आणि दुःख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षांसाठी महाराष्ट्र मागे चाललेलं. सर, तानाजी सावंतांमुळे कुठंतरी तुकाराम मुंडेंची बदली झाली अशा पद्धतीची सध्या चर्चा सुरू आहे. अगदी 2 महिन्यामध्ये त्यांची बदली झाली. आता एक बघा तुम्ही, एवढा मोठा हा विषय असताना काल आज पण मी वाचलं की 12 मुलांचं मृत्यू झालेलं आहे. सर, कुठेही सरकारकडून काही अजून एक मंत्र्यांकडून बुलेटिन आलेलं नाही आहे, अजून एक कुठचंही ब्रीफिंग झालेलं नाही आहे. कोविडच्या काळात जसं आम्ही हाताळत होतो प्रत्येक दिवशी एक बुलेटिन यायचं, मुख्यमंत्री स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधायचे, तसं कुठेही सत्य परिस्थिती लोकांसमोर आलेली नाही आहे. दुसऱ्या बाजूला सेक्रेटरीची ट्रान्सफर होते. आणि तसंच जर आपण बघितलं तर एकंदरच केंद्र सरकारकडून देखील परवाकडे मला ते एक नोट आलेली आहे ज्याच्यात सांगितलं की थोडी काळजी जास्ती घेणं गरजेचं आहे महाराष्ट्राने. अशी कधी कोविडच्या काळी आली नव्हती. महाविकास आघाडीतले खास करून काल निर्णय बरखास्त करण्यात आले. साखर कारखान्या संदर्भातले जे मोठे निर्णय होते, जे 25 मीटर जागी 15 मीटर करणार, तर याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, माझं वाटतं ह्याच्यात मी जास्ती अजून खोलत गेलो नाही, त्याच्यावर आता मी काही बोलणार नाही.